વડાપ્રધાન મોદી અને મહારાષ્ટ્ર મુખ્યપ્રધાન ઉદ્ધવ ઠાકરે વચ્ચે બેઠક યોજાઈ હતી અને ત્યારબાદ ઉદ્ધવ ઠાકરેએ પત્રકાર પરિષદ સંબોધી હતી. સાંભળીએ. આયોગાતીલ થકીત નિધીથી પરફોર્મન્સ ગ્રાન્ટી હા બોલો તો જ વિષય આહે આણી આણખીન એક મહત્વાચો વિષય જો પ્રત્યેકાચે એક દિવસ અસતાત પર્યાવરણ દિન અસતો આણખીન કાઈ દિન અસતો તસા આપલેલા સર્વાના કલ્પના આહે કે એક મરાઠી ભાષા દિન અસતો તો મરાઠી ભાષા દિન આલ્યાનંતર मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी तेव्हा एक तिकडे चर्चा होते तर तोही जो प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे त्याबद्दल आम्ही विनंती केलेली आहे की राज्य सरकारकडून बरीचशी माहिती दिली गेलेली आहे आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तीही आम्ही देऊ पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल लवकरात लवकर आपण सूचना द्या तर अशा सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी विस्तृतपणे चर्चा झालेली आहे आणि जसं मी म्हटलं की त्या या सर्व बाबतीमध्ये आम्ही पत्र सुद्धा दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मी याच्यात नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो तर आम्हाला आशा आहे अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर त्यांच्याकडनं याच्या सर्व बाबतीत सकारात्मक निर्णय होतील. मुख्यमंत्री जी मुख्य सचिव सन्मान्य खासदार मीडिया के इलेक्ट्रॉनिक एंड प्रिंट मीडिया के सर्व सन्मान्य मुख्यमंत्री विचार केल्याप्रमाणे अनेक महाराष्ट्र अनेक महत्वाच्या विषयांवर या ठिकाणी मुख्यमंत्री आम्ही सन्मान्य प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली आणि मराठा संदर्भामध्ये जो विषय आहे त्याला मी कल्पना दिली की 5 मे 2021 सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रतिकूल निर्णय घेतल्याचं आम्ही त्यांना नमूद केलेलं आहे. म्हणजे 5 मेला मराठा आरक्षणाला देण्यासंदर्भामध्ये एक सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की 102 वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर SEBC चे आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्यांना आता राहिलेला नाही.